लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सानपाड़ा के युवा नेता किरण जगताप ने आज केक काटकर बेहद सादगी के साथ अपना बर्थडे सेलिब्रेट किया। इस अवसर पर उन्होंने सैकड़ों छात्रों को कापी किताबें बांटी, वहीं स्लम इलाके में जाकर तमाम गरीबों और जरूरतमंदों को अनाज और कपड़े बांटे और उनका आशीर्वाद लिया। उन्हें तमाम दोस्तों और समर्थकों ने भी जन्मदिन की शुभकामनाएं दी। नवी मुंबई के सानपाड़ा में बीजेपी युवा नेता किरण जगताप ने आज केक काटकर अपना बर्थडे मनाया। कोरोना के बढ़ते खतरे के बीच उन्होंने बेहद सादगी भरे अंदाज में नियमों का पालन करते हुए कई जनसेवी उपक्रम भी चलाए। बीजेपी युवा नेता किरण जगताप ने आज सैकड़ों छात्रों को कापी किताबें बांटी और स्लम इलाकों में जाकर तमाम गरीबों और जरूरतमंदों को अनाज और कपड़े भी वितरित किए। उनके लोक हितकारी कार्यक्रमों की सराहना करते हुए तमाम समर्थकों और दोस्तों ने भी उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस अवसर पर बीजेपी के वरिष्ठ नेता सतीश निकम, जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। फर्स्ट ऑफ ऑल वेरी हैप्पी बर्थडे टू किरण जी। उन्होंने एक बहुत बड़ा इनिशिएटिव लिया उनके बर्थडे पे, जो आज के ज़माने में आई थिंक कोई सोचेगा भी नहीं उतना। स्लम्स के जो बच्चे थे उनके लिए उन्होंने बुक्स डिस्ट्रीब्यूट किया, उनको उनके सामने केक काटा, उनको केक खिलाया अपने हाथों से, बहुत सारा स्टेशनरी भी दिया, इनफैक्ट एक टी शर्ट भी दिया जो एक बेसिक नेसेसिटी है। सो अगर उनके जैसे लोग आगे आके ये सारा चीज़ सोचेंगे तो आई थिंक इंडिया डेवलपिंग से बहुत जल्द डेवलप्ड कंट्री बन सकता है। थैंक यू। टाइगर ग्रुप नवी मुंबई के सर्व जिल्हा कमिटी, तालुका कमिटी व सर्व सदस्य, आज सानपाडामध्ये आम्ही माननीय किरण शेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो। श्री जगन्नाथ जगताप साहेब यांचे चिरंजीव ज्याप्रमाणे शेठ काम करतात त्याप्रमाणे ही किरण शेठ त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात। आज कोविडच्या कालावधीमध्ये सानपाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली त्यांनी मदत असेल, मास्क वाटप असेल, सॅनिटायझर वाटप असेल, फळ वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, ह्या सगळ्या कामामध्ये त्यांनी एकदम भरारी घेतलेली आहे। आणि आजच त्यांचा वाढदिवस या ठिकाणी गोरगरीब दीनदुबळ्या मुलांना पुस्तके वह्या वाटून साजरा करण्यात आला। आणि नवी मुंबईत प्रथमच असा वेगळा आणि आगळा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला। याचं पहिलं कारण आहे की केक म्हणून या ठिकाणी चक्क फळांची अरस केली होती, फळांची अशी डिझाईन केली होती जे केकसारखी वाटत होती। याच्यामागचा उद्देश काय आहे की पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे केक आणि त्याच्यावरती मेणबत्ती लावून फुकणे, विझवणे हे काही आपलं हिंदू संस्कृतीचं कार्य नव्हे, आणि म्हणून या ठिकाणी फळांचा केक बनवला, तो कापला गेला। दुसरी गोष्ट अशी की सेलिब्रेशन बड्डे बॉयला सगळेजण काहीतरी गिफ्ट देत असतात, पण या ठिकाणी बड्डे बॉयनी इतरांना गिफ्ट दिलं, आणि इतरांना गिफ्ट दिलं ते कोणाला दिलं की रस्त्यावरची स्ट्रीट जी चिल्ड्रन आहेत, जी गरिबांची मुलं आहेत, की जे शाळेच्या शिक्षणाच्या म्हणून वंचित आहेत, अशांना शिकवणारे शिक्षक या ठिकाणी जान्हवी, अक्षय, प्रशांत हे आले होते। त्या शिक्षकांच्या तर्फे मुलांना वह्या आणि टी शर्ट्स भेट देण्यात आले, त्याचप्रमाणे खाऊ म्हणून समोसा आणि फळं वाटण्यात आली। अतिशय सुंदर असा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला, साजरा झाला। ते आम्हाला मदत केले, डॉक्टरकडे घेऊन गेले मला,
आणि ट्रीटमेंट चालू आहे. त्या डॉक्टरकडनं मला ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी स्वतः डी वाय पाटीलला ॲडमिट केलं मला. आता औषध गोळ्या चालू आहेत. समजा खर्च दादा करतात, किरण दादा. किरण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मी आम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून जो वेगवेगळा आम्ही कार्यक्रम केला, ते संध्याकाळी लहान मुलं आली, त्या जे गरीब मुले त्यांच्या शिक्षणाकरता आम्ही त्यांना वह्या दिल्या, तसे त्यांचे खाऊ त्यांना खाऊ दिला. आणि त्यांचे इथून पुढं जे आम्ही शिक्षण घेणार आहे, त्या शिक्षणाकरता आम्ही जे प्रत्येक रविवारी आम्ही त्यांना फळं देणार आहे. आणि आजच्याला माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मी जे आगळा वेगळा केक तयार केला, जो शेतकऱ्यांना फायदा होईल या हिशोबाने आम्ही केक तयार केला. कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग पाळले, सॅनिटायझरचा यूज केला, प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझर दिले आणि त्याच्यानंतर मास्क कंपल्सरी लावायला सांगितले. इथे आम्ही जो कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम अशा स्वरूपात होता की मी ॲक्च्युली फ्रूट मार्केटमध्ये बिझनेस करत आहे. आम्ही केक कटिंग न करता तो फळांचा केक बनवला आणि तो मी कट केला. एक आगळा वेगळा उपक्रम घेतला ज्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला एक थोडे किंमत वाढू शकते. तसेच आम्ही येथील जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना एकत्र घेतलं, त्यांना सोबत उभं राहून मी त्यांच्या हस्ते केक कट केला व त्यांना केक खाऊ घातला. तसेच मी त्यांना एक माझ्यातर्फे रिटर्न्स गिफ्ट म्हणून एक टी शर्ट्स दिले, वह्या दिल्या, जेणेकरून ते त्यांचं स्वतःचं नाव लिहितील, ABCD शिकतील आणि 1 2 3 लिहितील. तसेच मी त्यांना थोडासा छोट्या स्वरूपात खाऊ दिला. अशा प्रकारे मी एक माझा आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांच्यासोबत एकत्र करून साजरा केला. तसेच माझ्या या वाढदिवसाला माझे मित्रपरिवार आले, या विभागातील सर्व सोसायटीतले पदाधिकारी आले आणि या विभागामध्ये नवी मुंबई शहरामध्ये जे टायगर ग्रुप म्हणून आहेत ते सामाजिक कार्यकर्ते तेही आले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.